नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. अमरावती महापालिकेचे पशुशल्य चिकित्सक डॉक्टर गावंडे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येला मनपा आयुक्त हेमंत पवार व सहाय्यक पशुशल्य चिकित्सक डॉक्टर बोंद्रे कारण असल्याचा आरोप डॉक्टर गावंडे यांच्या पत्नी व वडिलांनी पोलीस तक्रारीत केलाय. मनपा आयुक्त हेमंत पवार यांना हे प्रकरण भोवणार आहे. मनपा आयुक्त आमसभेला अनुपस्थित होते त्याबद्दलही चर्चा सुरू आहे. मनपा पशुशल्य चिकित्सक डॉक्टर गावंडे यांनी आत्महत्या केली हे प्रकरण मनपा आयुक्त हेमंत पवार यांना चांगलंच भोवणार आहे. कारण डॉक्टर गावंडे यांच्या पत्नीने व वडिलांनी तसे आरोप केले आहेत. राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या नावे तक्रारही दाखल केल्या आहेत. यातून निघण्याचा मार्ग म्हणून मनपा आयुक्त बदली करून घेऊ शकतात. एक दोन दिवसात ते बदली होऊन जाऊ शकतात. त्यांच्या बदलीनंतर अन्य अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. सुपर एक्सप्रेस हायवेवर 19 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता ट्रक व कारची भीषण धडक झाली. या धडकेत कार मालक गंभीर जखमी झालाय तर कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झालाय. सुपर एक्सप्रेस हायवेवरील प्रभू कॉलनी नजीक 19 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता अज्ञात ट्रकने कारला धडक दिली. रेनॉल्ड कंपनीची ब्राऊन रंगाची MH 27 BV 4886 क्रमांकाची ही कार आहे. कार मालक चंद्रकांत दिनेश इंगळे बडनेरावरून घरी परतत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने कारला समोरून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा चेंदा मेंदा तर झालाच, शिवाय कार चालक व मालक गंभीर जखमी आहे. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. चंद्रकांत इंगळे यांच्या वतीने 20 डिसेंबरला फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी 279, 337 सहकलम 13 व 4 कलमान्वये अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकोली येथे एका अल्पवयीन मुलीवर गँगरेपचं प्रकरण उजेडात आलंय. या मुलीला धमक्या देऊन 3 महिन्यांपर्यंत तिचं शारीरिक शोषण हे नराधम करत होते. बालकल्याण समितीच्या अध्यक्षांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. महिला व युवतींवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कडक कायदे बनवण्याची मागणी होत आहे. एकीकडे या अत्याचाराला रोखण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे अत्याचार वाढत आहेत. अकोली येथे एका अल्पवयीन मुलीवर गँगरेप झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. 3 महिनेपर्यंत या अल्पवयीन मुलीला धमक्या देऊन हे नराधम तिचं शारीरिक शोषण करत होते. रुक्मिणीनगर येथील बालकल्याण समितीचे अध्यक्ष त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात पोलिसांनी 376(2)NIJ 506 पोस्को ऍक्ट चे कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर दिलीप काळे यांच्या तक्रारीवरून आरोपी गोविंदा ईश्वरसिंग पवार वय 22 राहणार चांदुरी, अंबादास चंदेल वय 35 राहणार अकोली व अनिल उर्फ जय नवनाथराव वलके वय 28
या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी पीडितेला तिच्या घराच्या मागील शेतात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केले. 2 सप्टेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान त्यांनी हे कुकर्म केलं. शिवाय तिला जीवे मारण्याची धमकी दिली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 1911 मध्ये सेंट्रल बँकेची स्थापना झाली आहे. वर्धापन दिनानिमित्त टाउन हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, क्षेत्रीय प्रबंधक RS चव्हाण, अग्रणी बँक अधिकारी झा, मुख्य शाखेचे प्रबंधक SV सामदेकर, अकोला येथील DRM बनसोड आदींसह कर्मचारी व त्यांचा परिवार उपस्थित होता. भारतात या बँकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामदेकर यांनी माहिती दिली. बँकेच्या अधिकाऱ्यांना अभिनंदन व शुभेच्छा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिल्या. और कार्यक्रम बहुत फॉर्मल बन रहा है. इट वॉज नॉट सपोज टू बी अ वेरी फॉर्मल प्रोग्राम, सो आई ट्राई टू फिनिश इट ऑफ एज अर्ली एज पॉसिबल. शुभकामनाएं देना चाहता था मैं यहाँ पे आके. आई हैव ज्वाइन इन एप्रिल. तो हम जब काम करते हैं तो बैंक के साथ हमारा बहुत ज़्यादा संबंध होता है. आज LDM साहब के साथ आते समय भी हम काम की बात कर रहे थे, यहाँ पे आने के बाद भी काम की बात चल रही थी. तो काम हम करते रहते हैं. और एक बैंकर और उनकी फैमिली, इनकी जो लाइफ होती है ये भी बहुत बिजी रहते हैं उनका. जैसे हम हमेशा बोलते हैं कि गवर्नमेंट सर्विस में जैसे लोड बढ़ता जा रहा है, लोगों के एक्सपेक्टेशन बढ़ते जा रहे हैं, सेम इज द केस विद बैंकर्स. तो एक फाउंडेशन डे के साथ आपको एक अपॉर्चुनिटी है कि यहाँ पे आप सारे बैंक, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया से रिलेटेड जो अधिकारी है अपनी फैमिलीज के साथ एक साथ आए हैं. तो मैं ज्यादा देर आपका नहीं लूंगा, आपका आगे कार्यक्रम है. मेरी शुभकामनाएं आप सभी के साथ, धन्यवाद. आज 20 दिसंबर हम लोग 107 सेंट्रल बैंक पूरे करने जा रहे हैं. पर इस उपलक्ष्य में आज सेंट्रल बैंक ऑफ इंडिया का ये कार्यक्रम हमने आज रखा हुआ है. आज यहाँ पर हमारे जिलाधीश अभिजीत बांगर साहब को हमने इन्वाइट किया था. इस बैंक की स्थापना 3 दिसंबर 2011 को सेंट्रल बैंक ऑफ इंडिया के सर सुरंजी पोस्खानवाला ने स्थापित किया था. और फिरोज शाह मेहता इस कार्य के पहले चेयरमैन थे. इस सेंट्रल बैंक ऑफ इंडिया की आज काफ़ी मात्रा में हम 4725 शाखाएँ हैं. 5 लाख करोड़ का बिजनेस चल रहा है. ऐसी हालत में आज हम लोग सेंट्रल बैंक ऑफ इंडिया की वित्तीय संस्था के साथ हम जुड़े हुए हैं. तो 50,000 हमारे सेंट्रेट स्टाफ और पूरे सहकारी इस टीम को दिए जा रहे हैं. संत गाडगेबाबा यांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त वडाळ येथील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तसंच स्वच्छता अभियानावरील पथनाट्यही चौकाचौकात सादर करण्यात आले. संत गाडगेबाबांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त वडाळ येथील महानगरपालिकेच्या शाळेत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुलांनी संत गाडगेबाबांचा वेश धारण केला व गाडगेबाबांचा वेश धारण करून त्यांनी स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छतेबद्दल पथनाट्यही मुलांनीच आदर केले. चौकाचौकात पथनाट्य सादर करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. परिवेश फॅशन. परिवेश फॅशन. लेगिंग्स, कुर्ती, टॉप, जीन्स, सलवार सूट.
ड्रीम्स लैंड का भव्य शोरूम, ढेर सारी रेंज, शर्ट, टी शर्ट, जींस, ट्राउजर, नाइट सूट। फैशन के दुनिया में एक ही नाम, परिवेश फैशंस। परिवेश फैशंस, उच्चतम क्वालिटी, असीमित रेंज के साथ किफायती दामों पर उपलब्ध। विसाव्या अंती पुन्हा आपले स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। शासनाच्या परिपत्रकानुसार राज्य राखीव बलगट क्रमांक 9 वतीने बोडना व परसोडा हे गाव दत्तक घेण्यात आले आहेत। या गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण करण्यात येत आहे। या अभियानाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला। स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाच्या परिपत्रकानुसार राज्य राखीव बलगट क्रमांक 9 वतीने बोडना व परसोडा हे गाव दत्तक घेण्यात आलं। या गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, हुंडाबळी विरोधात जनजागृती, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम या बलाच्या वतीने राबवले जाणार आहेत। या कार्यक्रमांचा राज्य राखीव बल अधिकाऱ्यांच्या हस्ते बोडना गावात शुभारंभ करण्यात आला। गाव दत्तक योजना फलकाचं नारळ फोडून व फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। सहायक समादेशक चारथळ यांनी या फलकाचं अनावरण केलं। गावातील शाळेच्या प्रांगणात उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला। गावातून बँड पथकाच्या वतीने स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली। या कार्यक्रमात पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाला सहायक समादेशक चारथळ, पोलीस निरीक्षक नेवारे, पीडी चव्हाण, सरपंच दिलीप ठाकरे, पोलीस पाटील प्रमोद ठाकरे यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, जवान व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे अपर पोलीस महासंचालक श्री विष्णू साहेब यांचे परिपत्रक आल्यामुळे त्याच्या प्रत्येक गाव आम्ही म्हणजे 1 ते 16 गटामधून आम्हाला परिपत्रकप्रमाणे प्रत्येक गाव एक आपल्या गावात दत्तक घेऊन आपलं स्वच्छता, प्रशिक्षण, आरोग्य असे मार्गदर्शन केलेले आहे। त्याबद्दल आम्ही बोडना गाव हे दत्तक घेतलेले आहे। आम्ही या नेहमी प्रत्येक महिन्यात की नेहमी पुढील आदेशापर्यंत स्वच्छता, त्याच्यामध्ये प्रशिक्षण, आता नवीन जे एज्युकेशन पूर आहे, मुले हाय मुलं आहे, त्यांना प्रशिक्षण देऊ आणि त्यांच्या सर्व गावातलं पाण्यापासून तर मोठ्यापर्यंत आरोग्य वेळोवेळी आरोग्य शिबिर घेऊ आणि बेटी बचाव ह्या प्रोग्राम आणि जे काही अडचणीत येईल गाव म्हणजे कसं एक आदर्श होईल या उद्देशाने आम्ही त्याचं पूर्तता करतो। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने 2017 सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आले। स्वर्गीय नागोराव मेटकर स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारे हे पुरस्कार 2 गटात प्रदान करण्यात आले आहेत। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने 2017 सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आले। पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठातील डॉक्टर के जी देशमुख सभागृहात पार पडला। अ गट मधील संस्था गटातील पुरस्कार देऊळगाव राजा बुलढाणा येथील, अ गटातील संस्था गटातील पुरस्कार बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा येथील व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन जाधव यांना देण्यात आला। 15,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र, शाल व श्रीफळ असं या सत्काराचं स्वरूप आहे। ब गटातील व्यक्तिगत पुरस्कार अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील आश्रम शाळेचे शिक्षक विठ्ठल हरिभाऊ मिरगे यांना प्रदान करण्यात आला। 10,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र, शाल व श्रीफळ देऊन मिरगे यांचा सत्कार करण्यात आला। सामाजिक पुरस्कारामध्ये मुंबईच्या भायखळा येथे धर्मशाळा चालवणारे एकनाथ ठाकूर यांना गौरवण्यात आलं।
साइडला साइडला होता अरे भाऊ सर एक मिनट या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगीळ बाबा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली. स्वर्गीय नागोराव मेटकर स्मृती प्रित्यर्थ हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. स्वर्गीय मेटकर यांनी विद्यापीठाला दान केलेल्या 3 लाख रुपयांच्या व्याजामधून हे पुरस्कार दिले जातात. कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर, समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे, प्र कुलगुरू राजेश तुळजापूरकर, कुलसचिव प्राध्यापक अजय देशमुख, पर्यावरण पुरस्कार समिती अध्यक्ष व तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर बी एम शिंगाडे, डॉक्टर भैयासाहेब मेटकर, प्राचार्य दिलीप जाणे यांच्यासह अधिकारी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार देऊन गौरवताना पत्नी व मुलांसह सत्कार करण्यात आले. निवड समितीच्या वतीने निवडीचे निकष स्पष्ट करण्यात आले. माझं जे काही कार्य आहे या कार्याच्या संदर्भानं किंवा माझ्या महाविद्यालयानं केलेलं जे काही काम आहे या कामाच्या संदर्भानं शिंगाडे साहेबांनी सविस्तर ते सांगितलेलं आहे म्हणून मी ते पुन्हा पुन्हा सांगणार नाही. अगदी थोडक्यात माझं मनोगत मी इथे व्यक्त करणार आहे. जेव्हा मी चार्ज घेतला तेव्हा साधारणतः माझ्या महाविद्यालयामध्ये वृक्षांची संख्या होती एक हार्डली जास्तीत जास्त 8 ते 10 हजार जिवंत मोठी झाली. आज माझ्या महाविद्यालयामध्ये ही म्हणजे या सभागृहात बसलेली बहुतांश मंडळी माझ्या महाविद्यालयामध्ये येऊन गेलेली आहे. आपल्या मागच्या पर्यावरण पुरस्कार समितीच्या सदस्य अर्चनाताईंनी मला माझ्या महाविद्यालयामध्ये आल्या जेव्हा जेव्हा त्या आल्या तेव्हा तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही पर्यावरण पुरस्कारासाठी अर्ज का करत नाही. खरं म्हणजे मी जे हे काम सुरू केलेलं होतं माझ्या महाविद्यालयानं जे काही काम सुरू केलेलं होतं की पुरस्कार हा डोक्यात तेव्हा नव्हताच आणि अगदी वेगवेगळ्या पातळीवर हे सगळं करत गेलो आणि मग लक्षात आलं की अरे ह्या सगळ्या निकषांमध्ये तर आपण तो बसू शकतो आणि मग तो अर्ज केला आणि आमच्या कामाची दखल घेऊन या पर्यावरण समितीनं आज हा पुरस्कार आम्हाला दिला. त्याबद्दल पर्यावरण समितीचं मी मनपूर्वक आमच्या कार्याची त्यांनी दखल घेतली त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. अभ्यास स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 16 वर्षाखालील गटात 22 ते 25 डिसेंबर दरम्यान अभ्यास इंग्लिश स्कूल रेवसा येथे आयोजित स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दिनांक 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर जेडी पाटील सांगोदकर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अंडर 16 म्हणजे 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांचं. या स्पर्धा आपण अभ्यासा इंग्लिश स्कूल रेवसा या क्रीडांगणावर आपण आयोजन करतो आहे. त्याचं या स्पर्धेसाठी जवळपास 29 संघांचं आत्तापर्यंत सहभागाचं होकार मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई अकोला यवतमाळ भुसावळ वणी कामठी जालना दारव्हा बुलढाणा पुणे व अमरावती या इथून संघ येत आहेत. काही संघ हे शालेय पातळीवरचे आहेत तर काही संघ हे प्रायव्हेट क्लबच्या नावावर येत आहेत आणि त्याच्याशिवाय अजून 4 मुलींचे संघ अजून सहभागी झालेले आहेत. मुलींच्या संघाचं आणि पहिलं वर्ष असल्यामुळे मर्यादा ठेवलेली आहे. ते 4 मुलींचे संघसुद्धा त्यांचं सेमीफायनल फायनल सगळं त्या ठिकाणी खेळलं जाणार आहे. शालेय विद्यार्थ्याला नुसतं अभ्यास अभ्यास पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी शिक्षण असून उपयोग नाही, त्याला शारीरिक सफलता शारीरिक सुदृढता सुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणून खेळा मैदानी खेळाकडं शालेय विद्यार्थी हा आकृष्ट झाला पाहिजे. त्याच्यामध्ये खेळाची मैदानी खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे हा एकमेव उद्देश आहे या खेळाचा. महाराष्ट्र राज्य परेड धोबी सेवा मंडळाच्या वतीने नागपूर विधान भवनावर विराट मोर्चा काढण्यात येतोय. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा नागपूर येथे अधिवेशनावर धडकणार आहे. धोबी समाजाचा मागणी करता 22 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा काढण्यात येत आहे. संत गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, पारंपरिक लॉन्ड्री उद्योजकाला 20 दरात सवलत द्या, संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारक समिती श्री क्षेत्र ऋणमोचन या संस्थेला स्मारक उभारण्याकरता निधी उपलब्ध करून द्या आदी विविध मागण्यांसाठी
धोबी समाजाचा मोर्चा 22 डिसेंबरला विधान भवनावर धडकणार आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. धोबी महाराष्ट्रातल्या संपूर्ण धोबी समाजाच्या वतीनं एक महामोर्चा नागपूर विधानसभेवर आम्ही काढलेला आहे. गेल्या 40 वर्षापासून आमच्या समाजावर जो अन्याय होत आहे, आमची SC आरक्षणाची ही मागणी शासनाने समजू नये आम्ही वारंवार सांगतो. ही आमची मागणी नाही, आम्हाला केवळ एका टेक्निकल मिस्टेकमुळे त्या प्रवर्गातून काढून टाकण्यात आलं आणि पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं अशा राज्य शासनाने केंद्र शासनाला 1977 पासून आतापर्यंत 4 शिफारशी पाठवल्या तरी आम्हाला त्याचा न्याय मिळालेला नाही. गेल्या 40 वर्षापासून हा लढा आम्ही सतत देत आहोत. 2001 मध्ये डॉक्टर भांडे समिती याच शासनानं गठीत केली. राज्यपालाच्या आदेशानं गठीत झालेल्या समितीच्या शिफारशी अशा सांगतात की या समाजाची ही मागणी नाही, या समाजावर हा इंजस्टिस झालेला आहे, यांना चुकीच्या पद्धतीनं त्या प्रवर्गात असतानी काढून टाकलेलं आहे, त्यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकून त्यांना न्याय देण्यात यावा. हिंदवी जनक्रांती ग्रुप यांच्या वतीने हिवाळी अधिवेशन नागपूर येथे शेतकरी धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 19 डिसेंबर मंगळवार रोजी हा मोर्चा निघणार आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यामधून शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्याची परिस्थिती फार वाईट झालेली आहे. आमचे आजोबा असतील, वडील असतील, शेती करून आतापर्यंत कुठला विकास झाला नाही. कारण त्याचे कारण नैसर्गिक आपत्ती, सरकारचे चुकीचे धोरण, त्या कारणामुळे यामुळे शेतकरी फार भारुण झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं, कुठलाही राजकीय पक्ष नसून आम्ही हिंदवी जनक्रांती ग्रुपच्या वतीनं संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामधून हिवाळी अधिवेशनासाठी कापसाला 8000 रुपये भाव भेटावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्याला प्रत्येक मालाला भाव भेटावा आणि बोंड अळीच्या संदर्भामध्ये जे कंपनींनी चुकीचं बियाणं या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्यावरती शेतकऱ्याला हेक्टरी 70000 रुपये प्रमाण नुकसान भरपाई द्यावी, तसेच त्या कंपनीवरती गुन्हे दाखल करून शेतकऱ्याला न्याय द्यावा. तसेच शेतकरी आंदोलक श्रीकांत तराळ यांचा 61 सोहळा 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलाय. राज्यातील नामवंत शेतकरी नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. 25 डिसेंबरला सकाळी 11 वाजता अभियंता भवन शेगाव नाका येथे आयोजित सत्कार सोहळ्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. साजरा करण्याचं ठरवलं. या महाराष्ट्राच्या कर्मभूमीमध्ये या विदर्भाच्या सुपुत्रानं अनेक आंदोलन केली. एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. आपण त्यांचं नाव नेहमी ऐकता. असे श्रीकांत तराड कमीत कमी 40 वर्षापासून त्यांचं काम आहे. विद्यार्थी दशेपासून शेतकऱ्याच्या समस्याविषयी त्यांना अनेक जिवाळा कडबडा होता. त्यांचा म्हणणं होतं का उत्पादन खर्चावर शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे, ती राहावा असं आवाहन आमच्या वतीने आम्ही करीत आहोत. सर्व पत्रकार बंधूंनी शेतकरी आंदोलनामध्ये काम केलेले असंख्य लोक आहे आणि महत्त्वाचे नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. म्हणून आपल्या सर्वांना सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलंय. 21 ते 23 डिसेंबर दरम्यानच्या प्रोग्रामची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. किंवा तंत्रज्ञान महाविद्यालय हे AICD मार्गदर्शक स्कीमच्या अंतर्गत COEP इन्स्टिट्यूट म्हणून आहे. त्या अंतर्गत आपल्या इथल्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातल्या फॅकल्टीज आणि स्टुडंट यांचं क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट व्हावं या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच इंडस्ट्रीचं जिथपर्यंत इन्व्हॉल्वमेंट यामध्ये होणार नाही तिथपर्यंत हे शक्य होणार नाही, म्हणून इंडस्ट्रीलासुद्धा यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व करतो आहे. या दृष्टीने COEPच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही एक 3 दिवसाचं फॅकल्टी डेव्हलपमेंट वर्कशॉप ऑर्गनाईज करतो आहे. त्याचं नाव आम्ही ठेवलं अकॅडमिक एक्सलन्स विथ अन ओव्हरव्ह्यू ऑफ इंडस्ट्री 4. त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये जे बदल आवश्यक आहे इंडस्ट्री रेडी होण्याच्या दृष्टीने स्टुडंटला
तशा दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये इंडस्ट्री एक्सपर्ट्स, अकॅडमिक एक्सपर्ट्स येतात आहे आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना, फॅकल्टींना इंडस्ट्री रेडी कसं झालं पाहिजे, त्यादृष्टीने काय बदल केले पाहिजे, ह्याचा सगळा प्रयत्न आपण या 3 दिवसाच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत करतो आहे. जेणेकरून हे फॅकल्टी रेडी होतील तर ते स्टुडंटला रेडी करतील आणि आपल्या इथला जो सध्या विदर्भाची पिछेहाट आहे त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल, हे विद्यार्थी समोर जातील, त्यांचं भविष्य चांगलं होईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. संत गाडगेबाबांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त शब्दशक्ती सार्वजनिक ग्रंथालय शब्दप्रभू मासिक अमरावतीच्या वतीने संत गाडगेबाबा स्मृती सेवा पुरस्कार 2017 आयोजन करण्यात आलं. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. शब्दशक्ती सार्वजनिक ग्रंथालय शब्दप्रभू मासिक अमरावतीद्वारा संत गाडगेबाबांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगेबाबा स्मृती सेवा पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं. या पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे 101 नागरिक होते. आंतरराष्ट्रीय उद्योजक सागर खालोकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके हे प्रमुख वक्ते होते. क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, डॉक्टर माणिकताई इंगोले, कल्पेश बिंजानी, गजानन सोनोने, मंदा नांदूरकर यांच्यासह शब्दशक्ती सार्वजनिक ग्रंथालय व शब्दप्रभू मासिकाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा मंत्रघोष करणारे खरे लोकशिक्षक डेबूजी सखुबाई झिंगराजी जाणोरकर, उपाख्य संत गाडगेबाबा यांच्या 61व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संत गाडगेबाबा स्मृती सेवा पुरस्कार सोहळा व मातोश्री कमलाबाई उताणे स्मृती कर्तबगार महिला पुरस्कारांचं वितरण व शब्दप्रभू मासिकाचं प्रकाशन करण्यात आलं. डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर पद्माकर सोमवंशी, प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर चिखले, प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख, प्राचार्य जी के पुसतकर, प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे यांच्यासह 101 मानकऱ्यांना गौरवण्यात आलं. इंद्रानी सरांचे सुद्धा गुरु आहेत. अंबुसर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. नृत्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. आजचा योग बघा, आपले विद्यार्थी आपल्या सरांचा सर्वांच्या सोबत सत्कार करत आहे. आम्ही सर्वांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत करावं. आम्ही राजेश इंद्रानी अंबुसर भरतनाट्यमच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे. त्याचा पोशाख गोधडीचा होता, रंगीबेरंगी गोधडी होती आणि डोक्यावर मडकं पडून वरचा जो भाग असतो ती रिंग सारखा तो डोक्यावर झाला. काही वेळ आम्ही पाहत असलो त्यांच्याकडे, बाजूला फराटा होता त्यांचा. त्या गर्दीतून बाहेर पडल्यावर इंटर म्हणाला गाडगी महाराज, त्यावेळी अर्थातच त्याचा काही बोध झाला नाही. परंतु पुढच्या काळामध्ये त्यांच्याविषयी माहिती समजत गेली, पुस्तकं वाचली आणि आत्ता अगदी अलीकडे असंख्य छायाचित्र पाहिली, त्यांचा पत्रव्यवहार वाचला आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ज्या धर्मशाळा काढलेल्या आहेत त्याचे फोटो पाहिले. केवढं मोठं काम केलेलं आहे त्यांनी. संत श्री सीताराम बाबा यांच्या 25व्या रजत पुण्यतिथी महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भजन मालिकेचं आयोजन येथे करण्यात आलं असून श्री आराधना साप्ताहिकी महिला भजन मंडळाच्या वतीने जमुना मालवीय यांनी भजनं सादर केली. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. महान तपस्वी श्री संत सीताराम बाबा यांचा 25वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होतोय. रजत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. संत श्री सीताराम बाबा यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त रजत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.
या अंतर्गत सुश्री अलकाश्रींच्या श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या रामकथेची जय्यत तयारी सुरू असून मांडव तयार झाला आहे. कथेचा लाभ भाविकांना उत्तम तऱ्हेने घेता यावा यासाठी 4 LCD या मांडवामध्ये लावले जात आहेत. आसन व्यवस्था उत्तम, आकर्षक स्टेज, बाबांचं ज्या ठिकाणी वास्तव्य झालं होतं तेथेच हा मंडप टाकण्यात आला आहे. राजस्थान येथील भक्तही या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अतिशय भव्य असं हे आयोजन आहे. आज से 25 वर्ष पूर्व 2 जनवरी 1993 को ब्रह्मलीन हुए थे और अभी उन्हें ब्रह्मलीन होने 25 वर्ष हुए हैं और ये उनका रजत पुण्यतिथि महोत्सव वर्ष, रजत पुण्यतिथि वर्ष है. और वर्तमान महंत श्री मनमोहन दास जी बाबा की प्रेरणा से इस वर्ष ये पुण्यतिथि महोत्सव बड़ी श्रद्धा के साथ अमरावती में उनके जो हजारों भक्त और अमरावती के पूरे परिसर में, विदर्भ में, महाराष्ट्र में जो भक्त हैं उन्होंने बड़ी श्रद्धा के साथ में ये पुण्यतिथि महोत्सव मनाना चाहिए, उस उद्देश्य से बाबा जी के तत्वावधान में इस समिति का आयोजन किया गया और उसी हिसाब से ये पुण्यतिथि महोत्सव 23 तारीख से 27 तारीख के बीच में हम लोग अमरावती में मना रहे हैं. इसी बाबा जी की कृपा पात्र शिष्या सुश्री अलकाश्री जी, जिनकी जो बाबा जी की शिष्या रह चुकी है और आज से 18 वर्ष पूर्व उन्होंने यहाँ पर राम कथा इसी मंडप में की थी. अलकाश्री जी की तीव्र इच्छा थी कि बाबा जी के पुण्यतिथि पर मैं बाबा जी को इसी प्रांगण में पुनः राम कथा श्रवण कराऊँ. उसी उद्देश्य से बाबा जी की प्रेरणा से ये मनमोहन दास जी के प्रेरणा से ये आयोजन 23 तारीख से 27 तारीख के बीच में हम लोग यहाँ करने जा रहे हैं. संत गाडगेबाबांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त श्री बुंदेला धोबी समाज सेवा मंडळाच्या वतीने तसंच अमरावती जिल्हा डेबूची धोबी समाज बहुद्देशीय संस्थेच्या वतीने उपवर वधूवर परिचय संमेलन व मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. श्री बुंदेला धोबी समाज सेवा मंडळ अमरावती, अमरावती जिल्हा डेबूची धोबी समाज बहुद्देशीय सेवा संस्था तसंच अकोला, परतवाडा, अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, आकोट, खामगाव, रायपूर शहर येथील धोबी समाजांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे उपवर वधूवर परिचय संमेलन व पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मेळाव्याच्या आरंभी मान्यवरांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिला. येत्या 18 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेला धोबी समाजाच्या वतीनं सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी हे वधूवर परिचय संमेलन व पालक मेळावा घेण्यात आला. वैद्यनाथ चितनजी बुंदेले, श्री बुंदेला धोबी समाज अध्यक्ष, ये उपवर परिचय सम्मेलन लिया गया है और इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए हमारा पूरा समाज हमें सहयोग दे रहा है और आगामी 18 अप्रैल को हमने सामूहिक विवाह का संकल्प करे है. पाहुया 20 डिसेंबर रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. 20 डिसेंबर 1947 इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही है, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 20 दिसंबर सन 1926 में अमरावती के हनुमान व्यायाम प्रसारक मंडल की नए भवन का उद्घाटन महात्मा गांधी के हस्ते किया गया. सन 1928 में अमरावती में स्कॉट बाय विदर्भ स्तरीय सम्मेलन आयोजित किया गया. सन 1929 में अमरावती में मराठी नॉर्मल स्कूल का हीरक महोत्सव आयोजित किया गया. सन 1930 में अमरावती के करीब ऋणमोचन जत्रा में विदेशी कपड़ों पर पिकेटिंग लगाई गई. सन 1951 में अमरावती में अवतार मेहर बाबा इनका आगमन हुआ. संपूर्ण व्यवस्था डॉक्टर पंजाबराव देशमुख द्वारा की गई थी. सन 1956 में संत गाडगे बाबा इनका
महानिर्वाण हुआ। सन 1980 में अमरावती के डॉक्टर भोजराज इनका निधन हुआ। सन 1898 में श्री चैतन्य प्रसाद दीवान इनका जन्म हुआ। सन 1876 में वंदे मातरम गीत बंकिम चंद्र चट्टोपाध्याय द्वारा लिखा गया। सन 1955 में इंडियन गोल्फ यूनियन की स्थापना की गई। सन 1917 में शांता का गांधी इनका जन्म हुआ। सन 1901 में पदार्थ वैज्ञानिक रॉबर्ट वैन डी ग्राफ इनका जन्म हुआ। सन 1940 में नृत्यांगना यामिनी कृष्ण मूर्ति इनका जन्म हुआ। सन 2010 में अभिनेत्री नलिनी जयवंत इनका निधन हुआ। सन 1582 में फ्रांस ने ग्रेगोरियन कैलेंडर लागू किया। सन 1686 में मुगल और जाप चरनाक में विवाद उत्पन्न हुआ। सन 1757 में लॉर्ड क्लाइव बंगाल का गवर्नर बना। सन 1922 में 14 गणराज्य मिलाकर सोवियत संघ की स्थापना की गई। सन 1942 में कलकत्ता पर जापानी विमानों द्वारा हमला किया गया। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। ओसवाल भवन येथे श्री रामचरित मानस नवान्न पारायणाचं आयोजन करण्यात आलंय। या संगीतमय पारायणाचा भाविक मोठ्या संख्येनं लाभ घेत आहेत। श्री रामचरित मानस नवान्न पारायणाचं आयोजन ओसवाल भवन येथे करण्यात आलंय। येथे सुश्री मंगलाश्रीजी आपल्या रसाळ वाणीने संगीतमय रामकथा सादर करत आहेत। या रामकथेचा मोठ्या संख्येनं भाविक लाभ घेत आहेत। वन अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या सेवक रोपवाटिकेत दुर्मिळ वनौषधी आहेत, त्याची माहिती वन अधिकारी सिटी न्यूजच्या माध्यमातून देत आहेत। या रोपवाटिकेतील वरुण या दुर्मिळ वनौषधी विषयी एस ए वहाणे यांनी माहिती दिली। मी एस ए वहाणे सेवक या रोपवाटिकेमध्ये जी अतिशय दुर्मिळ औषधी वनस्पती निर्माण केलेली आहे त्यापैकी मी वायवर्णाबद्दल तुम्हाला माहिती देत आहे। वायवर्णाला वरुण मराठीमध्ये वरुण म्हणतात आणि तिचं शास्त्रीय नाव क्रिटिया रिलिजिओसा असून ती कॅप्रियासी कुळातील आहे। या वनस्पतीचे वैशिष्ट्य हे आहे की ही सर्वसाधारण देवळाच्या आजूबाजूला हिची लागवड केल्याचे दिसून येते, कारण हिचे औषधी गुणधर्म अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे पुरातन काळापासून लोक या झाडाच्या सालीचा पानाचा वापर करीत होते। या झाडाची साल मूत्रपिंडाचे रोग आणि मूतखडा यासाठी अतिशय प्रभावी आहे आणि आयुर्वेदामध्ये या सालीचा वापर या रोगासाठी प्रामुख्याने केला जातो। तसेच ही वनस्पती त्वचा रोगावर सुद्धा अतिशय उपयोगी आहे। कोकणामध्ये कोकणातील लोक या वनस्पतीची मे मैद्यामध्ये नवीन येणारी फुटवा ताजी म्हणजे कोळी भाजी बाजारामध्ये विक्रीला येते। त्याचे कारण असे की ही ह्या भाजीचे सेवन केल्यानंतर पावसाळ्यामध्ये होणाऱ्या पोटाच्या विकारावर व वाताच्या विकारावर ही परिणामकारक असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी हिचे सेवन। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9370102021 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।